स्थानकावरून प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्या आरोपीला चोरीच्या मालासह अटक करण्यात आली आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध लावण्यात आला. तर चोराला पुढील कारवाईसाठी आरोपीला जीआरपी नागपूरच्या ताब्यात देण्यात आले आहे. चंपी संजय कुमार सूर्यवंशी नावाच्या महिला तक्रारदाराने ड्युटीवर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना कळवले की नागपूर स्टेशनवरून तिची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरली आहे. प्रवाशाच्या तक्रारीवरून जीआरपी नागपूरने गुन्हा दाखल केला होता आणि या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगाराची ओळख पटवण्यात आली व संशयितांचा पाठलाग करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजनुसार कर्मचाऱ्यांनी सदर आरोपीला कार पार्किंगजवळ रेल्वे आवारातून पकडले आणि त्याला नागपूरच्या आरपीएफ चौकीत आणले. त्याचे नाव रवींद्र भगीरथ अकोडिया व 19 वर्षे असल्याचे उघड केले. या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याचे देखील त्याने कबूल केले आहे. सदर आरोपींकडून चोरीस गेलेल्या मालमत्तेबाबत चौकशी केली असता फिर्यादीच्या पिशवीत 2 तोळे सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे नोस्टॉप, चांदीच्या अंगठी, चांदीची चेन, चांदीची पायल, चांदीच्या बांगड्या, घड्याळे, रोख रक्कम 2,200 रुपये आणि इतर कागदपत्रे सापडली आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपीला जीआरपी नागपूरच्या ताब्यात देण्यात आले आहे. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.